मेंढ्या चारण्यासाठी वन विभागातील भ्रष्ट कर्मचारी मेंढपाळाकडे 2.5 लाखांच्या खंडणीची मागणी करतात। त्यांच्यावर खोट्या फिर्यादी दाखल केल्या जातात, त्यामुळे अशा वन कर्मचाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी महाराष्ट्र ठेलारी महासंघाने उपवन रक्षकांना निवेदन देऊन केली आहे। दिनांक 6 जुलै रोजी लामकानी बेटमधील वन विभागाच्या चौघांनी मेंढपाळ लहू ठेलारीला लाच दिली नाही म्हणून बेदम मारहाण केली। तसेच लहू ठेलारी व त्यांच्या दोघा साथीदारांविरुद्ध सोनगीर पोलिसात खोटी फिर्याद दाखल केली। या प्रकरणातील भ्रष्टांचे त्वरित निलंबन करावे अशी मागणी मेंढपाळ ठेलारी समाजाने दिनांक 12 जुलै रोजी निवेदन देऊन केले होते, मात्र या निवेदनाची आज पावेतो दखल घेण्यात आली नाही, त्यामुळे याची दखल घ्यावी अशी मागणी महासंघाने उपवन रक्षकाला निवेदनातून करण्यात आली आहे। यावेळी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष शिवदास वाघमोडे, सोनू टिळे, ज्ञानेश्वर सुळे, मनोहर पाटील, जयराम टिळे, पिंटू चोरमले, काळू सरगर, भीमा कोळपे, बळीराम माने आदी उपस्थित होते। मी शिवदास वाघमोडे, मेंढपाळ ठेलारी समाज अध्यक्ष। मागील 13/7/21 रोजी आम्ही डीएफओ कार्यालयाला निवेदन सादर केलं होतं मेंढपाळ ठेलारी समाज व महाराष्ट्र ठेलारी महासंघाच्या वतीने। त्या निवेदनामध्ये म्हटलं होतं की मेंढपाळ ठेलारी समाज बुलडच्या मेंढपाळ ठेलारी समाजाला ज्या अधिकाऱ्यांनी मारहाण केलेली आहे थोड्याशा लाचेसाठी त्यांना त्वरित निलंबित करावा, पण डीएफओ कार्यालयाने आजपर्यंत त्या अधिकाऱ्यांवर कुठलीही कारवाई केलेली नाही। त्याच अधिकाऱ्याने 2 दिवसापूर्वी लामकानी सर्कलमध्ये नकुंबे गाव येतं, त्या नकुंबे गावामध्ये 18,000 हेक्टर मेंढी चरण्यासाठी जमीन उपलब्ध आहे, त्या जमिनीवर वनपाल नितीन सांगळे यांनी गावगुंड लावून सनी मेंढपाळ ठेलारी समाजाकडे 2.5 लाख रुपयाची मागणी केली। याचाच अर्थ डीएफओ कार्यालय त्यांच्यावर कारवाई करत नाही म्हणून हे अधिकारी मगरूर झालेले आहेत आणि मेंढपाळ ठेलारी समाजाला वेळोवेळी अडवणूक करून सनी त्यांच्यावर पैशाची खंडी मागतात आणि पैसे न दिल्यास मारहाण करून सनी खोटे गुन्हे दाखल करतात। अशा अधिकाऱ्यांवर जर आजच्या निवेदनाचा आशय असा आहे की आजच्या निवेदनामध्ये जर यांनी त्या अधिकाऱ्यावर त्यांच्या साथीदारावर व नकुंबे गावच्या गावगुंडांवर जर कारवाई न झाल्यास येणाऱ्या 15 दिवसांमध्ये 2/8/21 रोजी मेंढपाळ ठेलारी समाज व महाराष्ट्र ठेलारी महासंघाच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल आणि या आंदोलनामध्ये काही अनुचित प्रकार झाल्यास उपवन संरक्षक कार्यालय व प्रशासन असे सर्वस्वी जबाबदार राहतील असा मी महाराष्ट्र ठेलारी महासंघ व मेंढपाळ ठेलारी समाजाच्या वतीने इशारा देतो।